मंडळी पुन्हा एकदा सुरू ऑफिशियल ब्लॉग या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. काही कारणामुळे मी व्हिडिओ आणि आपले जे शॉर्ट्स आहेत ते काही कारणामुळे मला शूट करता आले नाहीत, म्हणून मी अपलोड करू शकलो नाही. पण आजचा जो हा ब्लॉग आहे तो का शूट करताय, कारण आपल्या भावाचं वेडिंग आहे, लग्न आहे. तर 3 दिवस माझ्या भावाने, म्हणजे आपला चाइल्डहूड फ्रेंड आहे पण आपल्या भावासारखंच आहे कुणाल जवान म्हणून, तर आपण त्याच्यासोबत त्याच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेशन करायला जाणार आहोत. तर माझी पूर्ण फॅमिली, पप्पा, मम्मी, माझी आंटी आहे, माझी काकी आली आहे, मीरा रोडला राहते तर सुद्धा, आणि मी आम्ही चौघंजण एकत्र जाणार आहोत बसने. तर आता त्याची तयारी चालू आहे, ऑलमोस्ट डन झालं आहे, फक्त नाश्ता करायचा बाकी आहे. तर नाश्त्यामध्ये पोहे बनवले आहेत, चांगल्यापैकी पोहे खातो, चाय पितो, मस्त गरम गरम चहा आता बनवला आहे माझ्या आईने, चाय पितो, आता निघतो फटाफट कारण 8 वाजताची बस ठेवली आहे अजूनपर्यंत. तुम्ही बघू शकता पाठीमागे 7:30 इकडे चालले आहे. तर मिळते अगले मोड पे, दिखाता हूँ आपको फिर क्या क्या नजारे है जाते जाते. हमारा एन्जॉयमेंट, एंटरटेनमेंट, कॉमेडी, डांस, बहुत कुछ में होने वाला है. तो बताता हूँ मैं आपको आगे वीडियो में, देखते रहिए. सिर्फ ये बंद भूलना काय विसरायचं नाही, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त, आणि चाय प्यायला सुद्धा विसरू नका. चला मग फायनली निघालो आहे आता प्रवासाला 3 दिवसाचा. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच दाखवणार आहे, आपल्या भावाचं लग्न आहे तर कसं सेलिब्रेशन वगैरे होतं ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर पुढे बघत राहा व्हिडिओ आणि एन्जॉय करा. साईराम काय बोलतो, कमलेश भाऊ चला मग लवकर लवकर रेडी व्हा, जायची तयारी झाली आता. कुणाल भाई हे अपने भाई की शादी है भाई, इसके लिए हम लोग जा रहे हैं 3 दिवस. झापूक झुपूक झापूक झुपूक थोडा करा राम, काय बोलताय मग 3 दिवस कसे जाणार आहेत आपले? पोहोचल्यावरती बघू, सगळ्यांची खूप धावपळ चालू आहे. आपली आजी आले इथे, आजी खूप गोड दिसते आणि आपली सगळी माणसं आली, आपली फॅमिली आली आहे इकडे. आपल्या भावाचं लग्न आहे, हसतो झापूक झुपूक. तर काय भावा एक्साइटमेंट, 3 दिवस बाकी आहेत फक्त, 2 दिवसानंतर लाईफ संबंधेल आपली काय पुढे. आणि आपले सगळ्यांचे खास मेन सदस्य नेत्रा चव्हाण, फायनली बस मध्ये आलो आहे आणि 8 वाजता निघणार ते बोलो, ते 8 वाजता आहे, 8 वाजता आहे. तर सगळे जण 9 वाजता आले. चला आता आता सगळे रेडी झाले आहेत, आपली सीट पकडूया फटाफट. हाय ना, सगळे जण भेटणारच आहेत पुढे, मस्ती सुरू होणार आहे थोड्या वेळानंतर जाता जाता. तर त्यामध्ये भेटू पुढे आणि व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आणि असेच तुमच्यासाठी व्हिडिओ आणत राहील पुढे, जसं जमेल तसं. प्रेझेंट कुणाल, कुणाल इधर नीचे, अरे मेरा नाम लिया ही नहीं अभी तक. अच्छा अत्तू भाई हीरो आ गए, कैसा भाई? ठीक ठीक, हाँ घेतो घेतो. ए पुढे लाव जरा गाडी, पुढे गेला बोल. आपली वहिली आली आहे इकडे, पूजा वहिनी ब्राइडल उपस्थित झाल्या आहेत अशा प्रकारे.
हसमुख चेहरा बघा, हसमुख चेहरा पत्तो गणपती बाप्पा मंगल मूर्ती कुणाला आणि पूजा आता फायनली बस निघाली आहे. मी बसलो आहे आपल्या बहिणीच्या बाजूला जिचं नाव आहे अनिका गावडे. खूप डोकं खाते, सगळ्यांचं डोकं खाते. तुम्ही बघू शकता किती शांत बसले. शांततेचं कारण, या शांततेचं कारण हेच आहे, ही शांततेचं कारण हेच आहे की नंतर थोड्या वेळामध्ये तुम्हाला दाखवतो की कशी मस्ती करणार आहे पुढे. तर जातो आता लवकर लवकर बसतोय कारण 10 वाजता 10 टाइम दिला आहे. मेहंदीचा कार्यक्रम आहे आज पहिला दिवस. टोटल 3 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. वेडिंग सेरेमनी आहे, तर प्रॉपर हळदीचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर लग्न, लग्नाच्या नंतर रिसेप्शन. तर असं सगळं आयोजन केलं आहे कुणालच्या भावांनी, त्यांच्या पूर्ण फॅमिलीने. तर आता फटाट फटाट जाऊया, मस्त एन्जॉय करूया. तुम्ही सुद्धा पुढे बघत राहा व्हिडिओ, बाकी सगळी पब्लिक बघा. सगळे सगळ्यांची कोणाची झोप झाली नाही आहे. पाठी मागे सगळी पब्लिक बसली आहे आपली. आपली स्नेहा घाती आहे, नंदा मामी आहे, सगळ्या मामा मामी सगळे पाठीमागे आहे. तरी बस चला
ही पकड चिनोर आहे बघा आता. तर मंडळी फायनली आपला जो लोकेशन होता त्या लोकेशन वरती पोहोचलो आहे आणि हा तो लोकेशन आहे. हा क्लब हाऊस आहे. त्याचं नाव मी दाखवायला विसरलो. स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल, मी त्या टेकमध्ये नाव दिसलं असेल तुम्हाला. तर आता आत्म्या चाललो आहे, एंट्री करतोय. तर कार्यक्रम आता सुरू होणार आहे 10 वाजता हळदीचा, सॉरी मेहंदीचा, मेहंदी कार्यक्रम होणार आहे. तर आता मी एंट्री करणार आहे आणि हा पाठचा जो व्ह्यू आहे हा पूर्ण रिसॉर्ट आपल्या भावाने बुक केला आहे आणि हा पूल आहे, पूल पार्टी होणार आहे तर तुम्हाला मी दाखवेनच. चला तर मग आता आतमध्ये एंटर करूया. एसी अरेंजमेंट केली आहे पूर्ण आणि आपली सगळी मंडळी जी आहे ते सगळेजण आता आले आहेत चांगल्यापैकी, सगळे नटून सजून सगळेजण आले आहेत. चला तर मग पुढे दाखवतो मेहंदी कार्यक्रम, त्याच्यानंतर आपला हळद वगैरे सगळा कार्यक्रम होणार आहे. तर थोडा समर करा आणि पुढे व्हिडिओ बघत राहा. फक्त फायनली इथे जेव्हा एंट्री केलं या जागेवरती जिथे हा पूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे, तर ब्रेकफास्टचा तिकडे ब्रेकफास्ट अरेंज केलेलं त्या हॉलमध्ये सगळेजण गेले स्टार्टिंगला. तर ब्रेक वगैरे झाला तिकडे, जरा नाश्ता चहा कॉफी सगळं सगळ्यांनी खाल्लं पिलं, तिकडे थोडंफार एन्जॉय केलं, सगळ्यांनी फोटोशूट केलं. आणि हा जो लोकेशन आहे मी जिथे आता उभं आहे, मी जिकडे आता उभं आहे संगीत इकडे होणार आहे. हळदीचा कार्यक्रम जो पण आहे तो सगळं इकडे होणार आहे. तर हा जो पूर्ण लोकेशन आहे तुम्ही बघू शकता कसा डेकोरेशन केलं आहे प्रॉपर. तर ऑलमोस्ट आणि हे सगळे रूम्स आहेत इथे सगळे अवेलेबल झाले आहेत आणि चांगलेच रूम आहेत. प्रत्येक रूममध्ये 2-2 बेड दिले आहेत. तर खूप असे चांगले अरेंजमेंट करून घेतले आहे आपल्या भावाने. खूप मजा येणार आहे 3 दिवस. तर मायझो क्लब करून या क्लबचं नाव आहे. साईराम, हां हां, मायझो क्लब 9H48 करून नाव आहे. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा इकडे येऊन. प्रॉपर लोकेशन मला माहिती नाही, तुम्हाला मी नंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन देईल, तर तिकडे जाऊन तुम्ही चेक करा. आता जेव्हा प्रॉपर कार्यक्रम सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो पुढे काय होणार आहे. उचित भाई का बॉडी तो देखो, ए पोजिंग सच्ची में. मेहंदीची तयारी झाली आहे अशा प्रकारे. चला निघतोय फटाफट. मेहंदीचा हा लुक कसा वाटतोय ड्रिंक करू त्यामध्ये सांगा नक्की कमेंटद्वारे. चला आता खूप लेट झालाय, फटाफट निघतो. भाई मेकअप खट्टे कर रहा है भाई, उचित इतना तो मैं भी नहीं कर रहा यार. अरे बोल रे, काय नाही व्लॉग मध्ये आलं पाहिजे आपलं. उचित भाऊ किती मेकअप करतो बघा. गनू भाई, गनू भाई भी इधर बैठे. गनू भाई को मेहंदी कार्यक्रम में जाना है लेकिन मेरी वजह से नहीं जा रहा. भाई मेकअप कर रहे इसीलिए क्या? जहां मैं वहां गना रहता हूं रहना ही चाहिए. हां वो तो है, सीधी बात है. आज तो पट्टे मजा करेंगे क्या? रुपालीसाठी जोरदार टाळ्या. अजून बाईंड करते मला की पाहिजे. आणि इकडे प्लीज संजय रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. सासू सजने माझ्या हाऊशी मेहंदीच्या दिवशी नाव देते अविनाश रावाची. गुगल
सायलेंस मैं राखला गेलेला आहे मंगळसूत्राच्या वाट्या दोन त्या सासर मायेची होऊन सतीशरावांचे नाव घेते वारसकरांची दुसरी सासरी आपली आई आहे ना एक होती चिव एक होता काऊ तू तू एक होती चिव एक होता काऊ पूजाचं नाव घेतो डोकं नका खाऊ शुभ कार्याची सुरुवात होते श्री गणेशा पासून पुनर्रावांचं नाव घेते आज पासून आजपासून राधे राधे नमस्कार बहिणी काय चाललंय नवरा कुठे आहे दिसत नाहीये कुठे पूजाला शोधत आहे कुठेतरी तो बघा आवडा दिसला नवरा तिकडे बोलत आहे आज सगळे दर्टी बनले आवाज नाही भूक लागली का हळद लागल्याशिवाय कोणी एक काय खाल्लं गर्दी तुम्ही पुढे बघा तुम्ही पाठी नका बघा
अँटिक पाव खाल्लाय. अरे काय तुम्ही पाठी बघू नका एक जगात मग मोमेंट काय. सगळ्यांच्या अंगाला टाकते. भाई कुणाल के अंग पे डालने का आपले हो क्या बोलता है पहले बोल रहा हूँ. थोड़े देर में ना अपने ना उधर जाके चेक की तरह रखे थे. चल चल पानी की उतारा रहे हल्दी तो पूरा तक और रखा था मेरा नौ कहता था चेक के पानी पकड़े होना रहे अब हो गया था क्या है जागरण तो रहे.
अरे क्लीन करे ना टेबल बीबल का. थांबे थांबे. नवरीला बिचारीला. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर मामी, हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे. बाय मम्मी.